आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तीचा सागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. शिवसेना आमदारांना भाजपाकडून मिळाली 50 कोटीची ऑफर. आमच्या आमदारांना पण संपर्क करण्यात आला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर घनाघाती टीका केली आहे. पाहूया काय बातमी आहे. शिवसेनेच्या आमदाराला भाजपकडून मिळाली 50 कोटीची ऑफर. विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर घनाघाती टीका. भाजपकडून काही आमदारांना संपर्क करून प्रलोभन द्यायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या आमदाराला 50 कोटी रुपयाची ऑफर देण्यात आली, तसंच आमच्या आमदारांना पण संपर्क करण्यात आला आहे. हा सत्तेचा घोडेबाजार उघड झाला पाहिजे म्हणून आमदारांना सांगितलं आहे की फोन कॉल रेकॉर्ड करा, हे पुरावे जनतेसमोर दाखवायचे आहेत, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर घनाघाती टीका केली आहे. काही आमदार फिरायला जयपूरला गेले असतील, निवडणुकीचा थकवा घालवण्यासाठी ते गेले असतील. आमचे आमदार आता फुटणार नाहीत, कारण जे आमदार निवडणुकी आधी फुटले होते त्यांची काय अवस्था झाली आहे हे सर्वांसमोर आहे. सोडून गेलेले तब्बल 80% आमदार पराभूत झाले आहेत, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. काँग्रेसने आमदारांना जयपूरला हलवलं का या प्रश्नावर, मागील सरकारचा कार्यकाल संपत आला आहे तरी महाराष्ट्रातील सत्तेची कोंडी फुटू शकलेली नाही. मुख्यमंत्री पदाच्या आग्रहामुळे निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही भाजप आणि शिवसेनेकडून सत्ता स्थापनेला विलंब करण्यात येत आहे. निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा जादू याकडे गाठताना आल्याने राज्यात कर्नाटक सारखा घोडेबाजार केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणापासून फटका बसू नये म्हणून काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार आहे, तसेच आमदारांना पक्षाने मुंबईत बोलावून घेतलं आहे. काँग्रेस आपल्या काही आमदारांना जयपूरला हलवलं असल्याची माहिती आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आमदार जयपूर इथं नेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडून फोनवरून आमदारांसमवेत संपर्क सुरू करण्यात आला आहे. काही आमदार आणि नेते यांना मुंबईत बोलवले असून दुपारी बैठकही होणार असल्याची माहिती आहे. आमदारांना फूस लावून फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला होता. त्यानंतर आता राजकीय पेच प्रसंग लक्षात घेता आमदारांना काही दिवस राजस्थान येथील जयपूर इथं हलवण्याची व्यवस्था काँग्रेसकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, तीचा.